नन्नो फाइनली डिवोर्स घेना साठी आम्ही कोर्टा मध्ये आलोय बघा माझा कोर्टा इथे हां पण आत मध्ये जायचं हो इथे जाऊ मग आता नाही मान हे बघ तू डिवोर्स जर आता घेतला ए आय थांब तू जर आता डिवोर्स घेतला तर परत ना मायापाशी यायचं नाही काय नाव सुद्धा घ्यायचं नाही रुपया मागायचं नाही मला तुझा काहीच हिस्सा नाही पोरांकडे यायचं नाही नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग। तर मित्रांनो आजचा विषय आजचा विषय म्हणजे असा आहे की काल रात्री आमच्या इथे एक साप लय मोठा निघाला होता बघा त्या तिथं ते त्याचे जाळलं मी सगळं तिथं साप पकडला पहिल्यांदा मी साप पकडला काल म्हणजे भीती तर वाटत होती पण लहान लेकर खेळत होती त्यामुळं पकडावं लागलं त्याला तर त्याला पकडला आणि जंगलामध्ये नेऊन रिसीव केला। तर मित्रांनो ही बघ काय फुगा वगैरे मॅच काढलेला आहे तर चला मित्रांनो जाऊया पूजा काय करते आज आम्ही चाललोय महादेवाला दर्शनासाठी मस्तपैकी आज महादेवाचं दर्शन वगैरे घेतो पूजेला पूर्वीला शाळेत सोडतो आणि त्यानंतर आम्ही घेणार आहे मोठाला डिवोर्स। तर डिवोर्स का घेणार आहे कशा पाय घेणार आहे तुम्हाला पूजा सांगेल। आजी बसली तर आजीनं अजून आंघोळ केली नाही का केली आजी तर अजून आंघोळ करायची। तर मी तर आजी काल आपल्या इथे साप केवढा नेला होता मोठा होता कोणी पकडला कोणी बघितलं बाहेर पकडला कोणी तू पकडला तुम्ही पहिल्यांदा मॅसाप पकडला कसं वाटलं तुला आजी चांगलं वाटलं। तर मित्रांनो पकडा साप पण बघून पकडा मला तर ते जात माहित नव्हतं झुपू झुपू साप पकडतो तुम्ही काल। ही आमची आत्या आहे आमच्या बापाची बहीण सख्खी बहीण आमच्या बापाची काही एकुलती एकच आहे तर आमच्या बापावरच गेली आहे चेहरापटी गुण बिना सगळे तसलीच गर्दी। कशी काय आली तू इकडं? मी आली इकडं तुम्हाला भेटायसाठी। मला भेटायसाठी आली काल पोराची निजी भांडण झाली ती तलवारीनं बुक्का बुक्कू झाले दिसून दिसून झाली नाक फोडलंय वेगळं राहायचं नाही आपल्याला सल्ला घ्यायला आलती तर इनुनं सल्ला छान दिला बारक्या पोराचं म्हणणं आहे 14 तारखेला बर्थडे आहे तर मंडळ्याला इनू म्हणला तू तुला लागू दारू चांगली सोड मग तुझी मंडळी मी आणून देतो आणि तेवढ्या संध्याकाळी असं घडलं की तो मोठा साप निघला तर हे ना जीवाचा ना विचार करता हातात धरला हातात धरून पायात काट टोचलं त्याच्या भरपूर काट टोचलं जंगलामध्ये नेऊन जंगलामध्ये त्याला पिशवीत घातला आणि जंगलामध्ये नेऊन सोडला। तरी असा माझा भाचा आहे आणि त्याला तुम्ही हे करा सपोर्ट करा सपोर्ट करा प्रेम द्या आणि प्रेम द्या आणि भरपूर ओढ द्या आणि फॉलो करा बोलता तरी पण बोलली मित्रांनो फॉलो माता जाय बोललो नाही माता जायच चला जाऊ मम्मी दोन धुती दोन धुलाव काय आमच्या आई दोन धुवा लागायला लागली दोन धुवा लागायला यावं म्हणलं पण नको म्हणते तर असू दे आता विचारलंय मी तू नको म्हणली म्हणलं काय विषय नाही पकडला तसं पकडायच नाही आता कधी निघाला पकडा लागेल काय वेळ लागली भिवू नको ग तुझ्या पोराच्या डोक्यावर कुणाचा हात आहे माहित नाही साक्षात महादेवाचा हात आहे विषय नाही आपण काय मारला नाही त्याला त्याचा जीव वाचवलाय जीव वाचवलाय नाही ही भूत आहे आमचं आमचं म्हणजे माझी बायको तोंड इकडे कर भूती का करू म्हणजे। तर मित्रांनो काल हिने माझ्या सगळ्यात भांडण केली मला काय म्हणतात घसरपोट पाहिजे डिवोर्स पाहिजे डिवोर्स मग आता कोर्टात जायचं कोर्टात जायचंय। तर मित्रांनो स्टोरी टॉर काय म्हणते काय म्हणते काय म्हणले तू काल स्टोरी मला चांगला वकील पाहिजे चांगला वकील पाहिजे न्याय मिळाला पाहिजे काय मला न्याय मिळाला पाहिजे मला शिकवतो तुला टायमिंग झाला शाळेचा मला कोण चांगला वकील असेल सांगा प्लीज चांगला वकील असेल नंबर टाकतो मी मित्रांनो डीएम करा मला मला पण चांगल्या वकिलाची गरज आहे लय आमचा डिवोर्स करू शकेल असा वकील द्या आम्हाला आमचा डिवोर्स होईल का आपला मला तर करायचंय तुमचं माहित नाही तुम्ही घेतला डिवोर्सचा बराबर उचल जायचे। तर मित्रांनो त्या आधी करून आम्ही महादेवाचा आशीर्वाद घेऊन येतो चांगल्या कामाची सुरुवात करायला लागलो महादेवाचा आशीर्वाद घेऊन येतो जाऊन कारण का आमच्या डोक्यावर महादेवाचा आशीर्वाद आहे त्यामुळे काय विषय नाही बघूया आता काय होतंय काय नाही चला पुरका वकील कोण असेल तर कमेंट करू शकता तुझी बहीण डिवोर्स मागायला आली देऊ दे काय चालते दिला की बहीण डिवोर्स दे म्हणती मला पाहिजे तुझी जागा तिला चालवायची एवढं लक्षात ठेव हिला चालवायची तू तू काय तुझी तुझी नाटक कमळी मला गे तू माझ्यावर लाईन मारती मला कळलंय ओ बाई ओ काय बोलतोय
लाज होय का पूजा बघ आणि काय म्हणते माझ्या बहिणी माझा लय विश्वास आहे बर बर काय सोन काढून दे तिला हा जस माऊ काढून दे मला नाही येत करता माऊ बर काढतो हा जा सवय लावून घ्या कळलं का तिला अभ्यास करून घ्यायची येते का स्वतःला तर काढता बघू द्या आधी पूर्वी अक्षर आहे बघा पण पाटी उलटी करायची काय अशी आणि चार काढायचं काय चार काढलं का फक्त तिथन जर रेष खाली आली जाऊ दे जितना असं करायचं कुठल्या अँगलने दिसतंय श्र वाटायला लागलंय श्र वाटायला लागलंय येत नाही जात नाही अभ्यास घ्यायला लागला लेकरांचा तुला येत आहे बघा कर कर मित्रांनो पूजा काढून दाखवते बघूया मित्रांनो बघूया मग येतंय की मला मला येत नसल्यावर म्हणते तुझ्या बहिणीला डिवोर्स द्यायला चाललोय वकील बघायचा आहे चांगला वकील तुझ्या बघण्यात असेल तर सांग पूजांचं आवरून झालेलं आहे पूजा मॅडमचं यू आर इज आवरिंग आय बोल स्टॉप करीन जरा थोडा स्टॉप कर आलो चिली मिली चल तर पूजा झालं का काय करायला लागेल होय काय पाहिजे बरोबर सगळ्यांना चिलीमिली खायची चिलीमिली आणतो जाऊ लागेल हे पूजा आवर का नाही मग चल की किती उशीर असतो एवढा उशीर असतो चपाती चटणी द्यायला लागली पोरांना खायला बघा चल आजचे दिवस तर नीट बोल माझ्या सोबत खर खर बोलली माझी गोंडस बायको आहे माझी गोंडस बायको आहे आय लव्ह यू तर मला डिवोर्स पाहिजे बरोबर असे एक जर चापट वळले ना डिवोर्स चं नावच घेणार नाही इकडे इकडं एक जर चापट 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 वळले ना ही तोंड ही तोंड फोडून टाकली का बुक्कीत तुम्हाला त्रास होतोय ना तुम्हाला दुसऱ्याचा राग माझ्यावर काढ वाटतंय ना मग काय राहायची गरज आहे मला तुमच्या गोष्टी चल 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 जाऊ देवाला जाऊन येऊन मग बघू नाही चल मला नाही लागलं तुम्ही महादेवाला का मला माहिती की का माझा विचार बदलावा म्हणून बदलणार 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 काय झालं काय पाहिजे आता मी पूर्वीला चाललोय जाता जाता शाळेत सोडणार आय लव्ह यू लव कुछ न कहे तो अच्छा है ये चुपी रहे तो अच्छा है नफरत की भरी इस दुनिया में ना जाने कौन सच्चा है हमने भी देखे अपने थे हमने भी देखे सपने थे पर वक्त ने हमें सिखला ही दिया हर धागा यहाँ का कुछ का है हर धागा यहाँ का कुछ का है तू जाय चक ठीक आहे तुझ घर माझी आईच आहे माझी लाडकी बाकीचं कोण नाही माझं ऑनिओ नाही बायको नाही ना काय नाही ना काय नाही या जगात आई शिवाय कोण कोणा नसतं मित्रांनो त्यामुळे उद्या वेळेला डायवर प्रेम करा बघितलं का दिवस लागतील मला अजून आई आपण दुसरी करून आणू गेला तर गेली काय दिवस पाहिजे लय हाव चाली डिवची दे 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 मला दिवस पाहिजे कर मला दे मला दिवस दे मला दिवस चल वकिलाकडे जाऊ चल वकिलाकडे यायचं गाडी चालू करतो पूर्वी ए चला तर पूर्वी आले शाळेत जायचंय पूर्वीला दप्तर हे ताडको मोरचं तू मोर बसते माग बस चला तर पूर्वी बसायला लागली माग पूजा आता आहे पूजाला बोलो मम्मीला बोलो ऊन भरपूर पडलंय पण जाणं गरजेचं आहे महादेवाच्या दर्शनासाठी कारण आज सोमवार तर मित्रांनो वातावरण आभा वातावरण झालंय ढगा वातावरण झालंय पूर्ण बघा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि पूर्वी माग बसली पूर्वी शाळेत चालली शाळेत नीट शिकायचा मी महादेवा जाऊन येतो पाया पडून तू शाळा सोडायच्या तिथं कसली तिला का आवर गी नुसतं लगा नुसतं फिराय पाहिलं बघा आईला शिकव जरा सुनाला काय तर असली सुन दिली माया पदरात घातली की बस लवकर चल पाडून घेतली काय नाही काम दादा काय करत नाही ना काय नाही मित्रांनो जे हवाय सुद्धा करत नाही मला जे हवाय सुद्धा
म्हणून आज मी डिवोर्स द्यायचं पक्कन फायनल केलं. फिक्स डिवोर्स देणार म्हणजे देणार. मला भलंही एकर का लागणार तिच्या बापाचं, पण मी एकर माझ्या बापाला एकर तुझ्या मामाचं काय संबंध. हे आजकाल फाशी दे माझ्या बा मला नादा 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 लागू नको माझ्या. तू लय डेंजर आहे मी काय. चल लय शहाण आहे. फायनली पूर्वीला सोडले. आता इथं पूर्वी चालली शाळेत. तू जाणार नाही शाळेत. बाय. अंडा बा खा बर का. बाय. आय लव्ह यू. पूर्वी गेलेल्या शाळेत घेतला. तर फायनली पूर्वी गेली शाळेत. मित्रांनो आता आम्ही आमचं काम करतो. डिवोर्स आणि दर्शन दोन कामं राहिले. कोर्ट दाखवतो तुम्हाला. कुठे आहे कोर्ट? मित्रांनो हा काही कोर्ट आहे आणि ही रोड आहे कोर्ट. डायरेक्ट भेटतो कोर्टात आणि आधी महादेवाच्या दर्शन घेतो. आयुष्या शाळेत आलोय. आयुष पास झालाय का नापास झालाय बघायचंय. आयुष पास झालाय का ना बघू. आयुषचं नाव कुठे आहे? अठरा नंबरला. आयुष मित्रांनो 86% मार्क पडले. ते पास झाला. आयुष लय भारी वाटते. मित्रांनो आयुष पास झालेलं भारी वाटायला लागलंय. चला म्हणजे तर आता मी महादेवाला बोलल्याप्रमाणे मी नारळ आणि हार घेऊन जाणार आहे. नारळ फुटतो जरा जाऊन. मस्त वाटलं बरं का खरंच. म्हणजे यशाची पहिली पायरी आयुष चाललेलं आहे. तर चला जाऊया आता महादेवाच्या दर्शनासाठी. त्याच्यानंतर दुसरी बॅड न्यूज की डिवोर्स. चला. मला म्हणलेलं ना आयुष जर पास झालं तर मी हार न गजरे घेऊन झाला. बहिणकडं हार गजरे घ्यायला लागलोय आणि जाताना आता नारळ घ्यायचा मस्त पैकी. तर लय भारी वाटलं. आयुष पास झाला म्हणून आता नंतर एकदम उडउड झाले. तर चला आपण जाऊया आता दर्शनाला. नारळ घातलाय. नारळ हिच्या तुकड्यातच फुटतो आता इथं. आत्ता आम्ही आलोय चंद्रभागा पुलावर बघा. इकडं मंदिर आहे इकडं काय. आणि इथं माग बसली बघा. ह्याच्या बरोबर मी काय काय होणार आज डिवोर्स घेणार. पवाई येतय मला काय. नको शिकव मला तू. मला हात चोडाय ना गाठ बांधा येते. आपलं काय काय गाठ चोडाय ती मला. मित्रांनो स्टिंग वगैरे घेतली आणि स्टिंग आता हिला पाजणार आहे. आणि पाहिजे जर स्टिंग तुझी. तुला स्टिंग बिंग सगळं पाजणार आज. तुला काय तुझी इच्छा असेल ती पूर्ण करणार. ते पण घेऊन देतो. तुझ्या पैसे सगळं. मग स्टिंग बी सगळं आज तू काय पाहिजे ती इच्छा पूर्ण करणार. फक्त तासाभरासाठी. कारण का तासाभरा डिवोर्स तर घेणारच आहे आपण. काय काय पाहिजे ती घे कच काढून आयुष करून. काय डिवोर्स तर फिक्स आहे ना. लिहून देणार का कशावर. हे मावशीचं दुकान आहे इथं ह्याला बरं का साक्षीला. फायनली मंदिरात आलोय. आता दर्शनाला चाललोय आम्ही. या चल. धनुष पाने कुशोर मदसन नामासरण दौराजा शशिधर वरमौले गौरव वसुराता सकला स गुरुजन नो वशी वाशुरुषात सवन निमका शिदी गदी यन्न सूर सूर वरमौले गुजन सोमो शेते हेतु पदंती यदि मनुष्य प्राणी लीना यदिता रजति शिव समीप किनरे श्रीवार सवन निमो वंपुरम दर्शन वगैरे झालंय. तुम्ही तर बघितलंयच. तुमचं पण दर्शन झालंय. तर ओम नमः शिवाय मित्रांनो. आता आम्ही नीट चाललोय कुठं. हा घसरपोळ घ्यायला. चला इकडे बाबा. एक महत्वाचा आहे आता विषय. काय दिसायचा तुला. बायको नाही तर चपली नाणाल बरं तुझे बाबा. तर मित्रांनो मित्रांनो बाबा बाबा
तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं, आम्ही दर्शन बिर्शन सगळे झालं, आता ही काय म्हणते माहिती आहे, डायरेक्ट कोर्टात जायचं, काय करायचं आता विचारा दिला तुम्ही, म्हणणार नाही म्हणजे काय, दिवस मागे लागली मला कशी पुटली मी मारलं गेलं काल सबक टाकलं माझं प्रेम आहे होती जेवण गेली रागा ना दिवस दिवस काय ना हो ती माझ्या माझ्याशिवाय एक मिनिट राहू शकत नाही आणि दिवस घ्यायचं आम्ही झालं चला जाऊ ओम नमः शिवाय. आता माझ्या मित्राचा कॉल आलता कोण काय ना अविनाश देखणे काय त्याला ह्यांनी म्हणले आम्ही दिवस घेणार आहे हसायला लागले ते काय मला यमदेव जरी खाली आला ना तरी तुम्ही दोघं दिवस घेणार नाही तर आता चला जाऊ हा पण आम्हाला घ्यायचं ना मला पण घ्यायचं ना मला तर कुठं तुझ्या बरोबर राहायचंय चल दिवस घेऊ चला रनू फायनली डिवोर्स घेण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये आलो बघा माझं कोर्ट आहे इथं जाऊगी मग आतमध्ये भिंत इथं रस्ता एक पलीकडे जाऊगी गाडी लावगी इथं आवाज आला तुला अजून बी लास्ट ठरव डिवोर्स घ्यायचाच आहे का तुम्हाला घ्यायचंय का दोन मिनिट हॅलो कोर्ट नाही अजून बाहेर येतो की लवकर आता घरी येतोय कोर्टात आलं दिवस घ्यायला खरच तर आम्ही म्हणजे आता सध्या कोर्टात आलोय ग दिवस घ्यायसाठी सिरियस दिवस घ्यायला आलोय दिवस झाले कॉल करतो थांब जरा हा सोड तर मित्रांनो आता चालू आहे डिवोर्स घ्यायला पूजाची लई इच्छा आहे डिवोर्स घ्यायची मला घ्यायचंच काय घ्यायचं आहे पण तुम्ही मला काल दुसऱ्याचा राग माझ्यावर काढलं मला मारलं तुम्ही माझ्यावर काल हात उचलला बुक्की घातली चापड घातली दोन चापड बाई बुक्की घातली त्याच्यासाठी मला डिवोर्स पाहिजे कोर्ट आमच्या पंढरपूर मधला कसा लय भारी तर याच कोर्टात आता मी डिवोर्स घेणार आहे चल चल गी चल मित्रांनो गेल तू कोर्टामध्ये वकील साहेब बोलले दोन तीन दिवसाने या त्यांच्या पुढे केस आहे त्यामुळे आम्ही दोन तीन दिवसांनी घ्यायचं ठरवलं आता चल आता घरी गेलो तुला सांगतो काय सांगतो दोन दिवस आता अजून मला दोन दिवस वेळ मिळाला तुला मारायला दोन दिवस हा सांगतो की का बाबा दिवस घ्यायला आलो हा घेऊ का दिवस घ्यायला चल घरी गेलो तुला अजून दोन दिवस दिला तुम्हाला वकील साहेब तुका तिकडे वकील साहेब अवा सांगा सांगतो तो बरं आत्ताच बोलून आले डिवोर्स घ्यायला गेल तू बरं का वकिलाकडे एक रडायला लागली आता रडून काय उपयोग आहे रडायला लागली काय म्हणावा शिक कशाचा डिवोर्स तिची इच्छा आहे की मी तिला डिवोर्स द्यावा जाऊन आलो वकिलाकडे वकिलाकडे जाऊन आलो उद्या व्हिडिओ बघितला तुला कळलं बोल स्टॉप कर ते स्टॉप कर तुला उद्याला व्हिडिओ बघितल्यावर समजेल तिला विचार वकील काय म्हणलं विचार वकील काय म्हणलं विचार तिला विचार विचारी तिला वकील मग काय म्हणलं विचारी तिला इकडे उभा राहा उभा राहा उभा राहा नीट उभा राहा उठकी जर इकडे बघ सांगा काय काय झालं आताचा विषय पण तुला फायनली डिवोर्स घ्यायचा आहे माझ्यासोबत हे बघ तू डिवोर्स जर आता घेतला ए आयथम तू जर आता डिवोर्स घेतला तर परत ना मायापाशी यायचं नाही काय नाव सुद्धा घ्यायचं नाही रुपया मागायचं नाही मला तुझा काहीच हिस्सा नाही पोरांकडे यायचं नाही पोरांचा पण ना विषयकडे करायचा हा संपला विषय आय राहू दे जा आय राहू दे विषय संपला विचार तिला अजून दोन दिवस सारा वकिलांनी दिले त्यांना हिला तर हिनं निर्णय घेऊ दे काय असेल तिचा हा बघू बघू नाही जाऊ दे मला पण डिवोर्स द्यायचा तिला पण द्यायचा संपला विषय डिवोर्स जर डिवोर्स हा दिला हा घे चल निग हितन पुढे यायचं नाही माझ्या दारात चल निग निघा म्हणते तुला बघ म्हणजे हा राहू द्या विषय सोडून चला जाऊ आपल्या आपले काम करा चला